साहित्यरत्न लोकशाहीर अनुभव साठे स्मारक आणि पुतळ्यासाठीच्या जागेचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकाने संजय घोडावत ग्रुपच्या वतीने 50 लाख रुपये खर्चून या परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी मदत करून अनेक वर्षाचा संघर्ष थांबून अण्णाभाऊंना न्याय देण्याचं काम केले. अशी प्रतिक्रिया अनुभव साठे जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आकाश तेवडे आणि सचिव कुलदीप देवकुळे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली. शिवाय अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी आयुक्तांच्या बंगल्या शेजारील जागा निश्चित केली असून त्या ठिकाणी UPSC आणि MPSC मोफत क्लासेस सुरू व्हावेत. अण्णाभाऊंच्या जीवनकार्याची ओळख व्हावी म्हणून हे स्मारक नावारूपाला येईल अशी आमची वाटचाल असल्याचंही तिवडे यांनी यावेळी सांगितले. गेले 25 वर्ष झालं बहुजन समाज विशेष करून मातंग समाज यामध्ये संघर्ष करत आहे. गेल्या 4 वर्षामध्ये या संघर्षाला कुठंतर फळ आलेलं दिसतं. गायकवाड साहेब कलेक्टर साहेब गायकवाड साहेब त्यांनी आम्हाला या पुतळ्याच्या संदर्भात मदत केली. त्यानंतर गेली 4 वर्ष झाली फकीर आश्व दौड या दौडीच्या माध्यमातून हे पुतळा आणि स्मारक या सांगलीमध्ये व्हावं यासाठी संघर्षच केला. आणि त्यानंतर हा 2017 साली हा पुतळा या ठिकाणी बसला आणि पुतळा बसल्यानंतर प्रशासनाने निर्णय घेतला की हा पुतळा काढायचा या ठिकाणाहून. पण स्थानिक आमदार सुजयदादा गाडगीळ यांनी यामध्ये हस्तक्षेप करून हा पुतळा या ठिकाणीच थांबवला. त्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांनी या पुतळ्यासाठी मदत केली. त्यानंतर पुतळ्यात बाबा असतील त्यांनीही मदत केली. बऱ्याच सामाजिक संघटना सेवाभावी संस्था या सर्वांनी या पुतळा इथे कायमस्वरूपी व्हावा यासाठी मदत केलेली आहे. आणि जन्मशताब्दी वर्ष म्हणून खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर हे आता आपण या ठिकाणी लाईट बघतो आहे, हे मुर्मीकरण बघतो आहे, हे चबुतरा बघतो आहे, या सगळ्या गोष्टी प्रशासनानं आणि सर्व नेतेमंडळींनी लक्ष घालून पूर्ण करून दिलेले आहेत. आणि त्याच्या पुढचं पाऊल या सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं टाकलेलं आहे की या ठिकाणी घोडावत ग्रुप जो आहे त्या ग्रुपनं निर्णय घेतला आणि 50 लाखाची तरतूद केलेली आहे. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.